पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील कारखान्यात संतश्रेष्ठ भगवान बाबांच्या मूर्तीची विटंबना केल्याबाबत माहिती पसरवली जात असल्याची वार्ता आपण ऐकली आहे. मात्र यातून वस्तुस्थिती वेगळी असून असा काही प्रकार झालेला नाही अशी माहिती समोर आली आहे. भगवान बाबा यांची मूर्ती तयार करणारे प्रमोद कांबळे यांच्याकडे असलेले पैसे मागितले, त्यांनी पैसे देण्याऐवजी खोटा गुन्हा दाखल केला अशी तक्रार सुरेश शिंदे यांनी केली आहे. ज्याबाबत प्रमोद कांबळे यांनी खोटा गुन्हा दाखल केला ती संतश्रेष्ठ भगवान बाबा यांची मूर्ती भाळवणी येथे नसून ती सावरगाव मध्ये असून बाबांच्या मूर्तीची दसऱ्या मेळाव्या स्थापना झालेली आहे अशी माहिती निखिल शिंदे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. माझं नाव निखिल सुरेश शिंदे, मी स्वप्नील शिंदे यांचा बंधू आहे. 6 महिन्यापूर्वी प्रमोद कांबळे यांची गॅलरी जळाल्यानंतर मी त्याला बिना मोबदले 1 रुपये न घेता त्याला मदत म्हणून मी माझी कंपनीतली जागा वापरायला दिली. एक माणुसकी किंवा मैत्रीजनार्थने ते बोललेले त्याप्रमाणे खरं आहे की त्याला 1 रुपये न घेण्यात आम्ही जळालं. परंतु लाईट बिल, मेंटेनन्स, पाणी व लोकांना येणारा खर्च हा त्यांना द्यावा लागेल हे त्यांनी पण ही मान्य केलं व त्यांच्यावर तयार झालं. 1.5 महिन्यात ते काम संपून 1.5 ते 2 महिन्याच्या आत काम संपून ते त्यांनी मला वादा दिला होता. परंतु 4 ते 5 महिन्यात त्यांचं काम संपलं नसल्यामुळे माझी त्यांची किरकिर झाली व त्या काळात पण त्यांनी एकही कमी आम्ही जो खर्च झाला त्यातली रक्कम खूप कमी भरली. त्याच्यामुळे माझी बंधूंची व प्रमोद कांबळे व त्यांच्या मुलांची बाचावाची व किरकिर झाली. त्या कारणावरून माझ्या रक्कम न दिल्यावरून काही एक महिन्यापूर्वी माझ्या बंधूंनी तिथे काम संपल्यानंतर भगवान बाबांची मूर्ती दसऱ्याला तिथे स्थापना झाल्यानंतर ह्यांचं काम बंद झाल्यानंतर तिथे लॉक लावलं माझ्या बंधूंनी. तर काही कारणांनी तिथे काही ह्यांना 500 कामं प्रमोद कांबळेंचे व भगवान बाबांच्या मूर्त्यांची काही 500 कामं राहिले असल्यामुळे ते परत दागडुकीसाठी माझ्या कंपनीमध्ये आले. त्यांनी मला परत शेड उघडण्यास सांगितलं खरं, परंतु ह्यांनी आमची थकवलेली रक्कममुळे माझ्या बंधूंनी ते देण्यास नकार दिला. काही मागच्या आठवड्यात भगवान बाबांच्या ट्रस्टचे लोक प्रमोद कांबळेकडे आले व त्यांना सांगू लागले आमचे उरलेले काम लवकर पूर्ण करावे. तेव्हा प्रमोद कांबळे यांनी सांगितलं की निखिल शिंदे किंवा स्वप्नील शिंदे यांच्या कंपनीमध्ये मला जाण्यास मनाई आहे व त्यांनी कंपनी लॉक केली आहे. ट्रस्टच्या लोकांनी आम्हाला बोलून घेतलं व आम्हाला कारण विचारलं. आम्ही विचारताच त्यांना सांगितलं की ह्यांनी आमची थकवलेली रक्कम 1 रुपया आतापर्यंत दिलेला नाही आहे. जुना जो पैसे दिलेले आहेत 1 ते 1.25 लाख रुपये ते फार दिवसांपूर्वी दिले होते, 3 ते 4 महिन्यापूर्वी. खरं पुढे राहिलेली रक्कम त्यांनी थकीत ठेवली असल्यामुळे आम्ही बंद केलं. त्यांच्या मुलांनी बाहेरून त्यांच्या मित्रांकडनं उरलेली रक्कम भगवान बाबांच्या ट्रस्टच्या लोकांसमोर आमच्या समोर आणून देऊन टाकली. खरं माझ्या बंधूंनी त्यांना मागितलेली रक्कम भगवान बाबांच्या वर लोकांसमोर मागितलेली रक्कम त्यांना त्याचा अपमान व राग आला व त्याच गोष्टींचा त्यांनी डोक्यात राग ठेवला. दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी काम छोटे मोठे जे काम आहे होतं ते पूर्ण केलं व तिथे सांगू लागले की इथले पार्ट्स जागेवर नसल्यावर जळाले आहेत. मागच्या भरपूर कालावधीमध्ये कोणीच त्या कंपनी प्लॅस्टिक मध्ये कंपनी बंद असल्यामुळे कोणीच गेलं नव्हतं. काहीच पुरावा नसताना माझ्या स्वप्नील शिंदे या व्यक्ती माझ्या बंधूंवर त्यांनी सक्षम आरोप केला पुरावा नसताना की ह्यांनी भगवान बाबांचे पाठ जाळले. अस्तित्वात भगवान बाबांची पाठ तिथे नसल्या नाहीच आहे. ही मूर्ती सावरगाव या ठिकाणी स्थापना झालेली आहे. तरी सुद्धा लोकांमध्ये आक्रोश जातीविरुद्ध स्वप्नील शिंदेविरुद्ध आक्रोश निर्माण करून लोकांची दिशाभूल केली. माझी विनंती एवढीच आहे की लोक पोलीस न्यायालयाने किंवा आमच्यांनी आम्हाला योग्य ते न्याय द्यावं की मागच्या 3 दिवसात जो झालेला वाद आहे हा फक्त आणि फक्त शिंदे व कांबळे कुटुंबीय यांचा वैयक्तिक राग आहे किंवा वाद आहे. ह्याच्यामध्ये कुठलेही जाती संपर्क किंवा संतांचा अपमान करण्याचा कोणालाही हेतू नव्हता. ह्याला फक्त आणि फक्त कांबळे कुटुंबांनी पुढाकार देऊन ह्याला रंग दिला. मला विनंती आहे सर्व भक्तांना व लोकांना की ह्याला राजकीय व सामाजिक रंग देऊ नका, जातीय रंग देऊ नका. हा वैयक्तिक वाद ते कांबळे व शिंदे कुटुंबातच संपला पाहिजे. ह्याला ह्याच्यात कुठल्याही संताला किंवा कुठल्याही देवाला अपमान करण्याचा निर्णय नाही आहे. ह्याला फक्त समाजाला ओढण्यात आलं आहे कांबळे कुटुंबियांकडनं.
हे मला लोकांसमोर खुलासा करणं फार गरजेचं आहे. लोकांनी कुठल्याही प्रकारचे गैरव्यवहार व कुठलेही आंदोलनं करू नये. लोकांनी अस्तित्व स्वीकारून किंवा माहीत करून घेणं फार गरजेचं आहे. एवढंच मी लोकांना विनंती करतो शिंदे परिवारांकडनं. सीबीआय चौकशीसाठी मागणी केली आहे थोडक्यात. हो, मी व माझ्या परिवारांनी झालेल्या मागच्या 7 दिवस झालेल्या मानसिक त्रासामुळे, कांबळी कुटुंबांकडनं झालेल्या मानसिक त्रासामुळे मी सीबीआय चौकशी मागणी करतो व लोकांना सांगतो की खरं जे आहे ते लोकांसमोर येऊन राहील.